अत्यंत चुकीचा असा निर्णय आहे, कारण आपण बघाल ॲक्रेडिटेड पत्रकार हे मोजके असतात, मग वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, संपादक आणि 2-3 लोक त्या ठिकाणी असतात, एखादा फोटोग्राफर असतो. परंतु हे सगळं प्रसार माध्यम चालवत असताना फार मोठी टीम बॅकअप ऑफिसला काम करत असते, ज्याला नॉन एडिटोरियल टीम आपण बोलतो. मग त्याने काय करायचं? आता कॅमेरामन आहे, त्याला ॲक्रेडिटेशन नसल्यावर तुम्ही एकट्या ॲक्रेडिटेड येऊन करणार काय? तर या अनुषंगिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा दुर्दैवानं विचार या ठिकाणी केलेला नाही. आणि मला वाटतं खरं म्हणजे गल्ली बोळात या सगळ्या गोष्टीचं चित्रण प्रक्षेपण करण्याचं काम छोटे छोटे पत्रकार करत असतात, छोटे छोटे त्या ठिकाणी मीडियाची लोकं करत असतात. आणि तुम्ही जर त्यांना जाहिराती देता, DGPR आपल्याकडे नोंदणी आहे, त्यांना आपण जाहिराती देतो, त्यांना वारंवार त्या ठिकाणी तुमच्याशी समन्वय आहे, मला वाटतं त्या आस्थापनाकडून यादी मागून त्यांना त्या सगळ्या लोकांना परवानगी दिली पाहिजे, नव्हे तशा प्रकारची मागणीसुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सरकारकडे करतो आहे.